अमोल वैद्य, माझी वाईफ सुप्रिया वैद्य आणि आमचा मुलगा नील वैद्य, हा आता 7 वर्षाचा आहे. आम्ही डॉक्टरांकडे त्याच्या टो वॉकिंगसाठी कन्सल्ट करायला आलेलो. नीलने त्याच्या वयाच्या 1.5 ते 2 वर्षापासून टो वॉकिंग स्टार्ट केलेलं. आम्ही बऱ्याच डॉक्टरांना, फिजिशियनला वगैरे कन्सल्ट केलं, बट आम्हाला त्यांनी सांगितलं की जसं त्याचं वय वाढेल आणि वजन वाढेल तो त्याचा टास्क टिकून चालायला सुरू करेल. परंतु लॉकडाऊन आणि बऱ्याचशा डॉक्टरांच्या सल्ल्यांमुळे आम्ही त्याच्या ट्रीटमेंटकडे थोडं दुर्लक्ष झालं आमच्याकडनं. बट जेव्हा तो 5 वर्षाचा झालेला तेव्हा आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांना कन्सल्ट केलं. त्यांनी डॉक्टर राजीव निरवण यांचा आम्हाला कन्सल्ट करण्यासाठी सल्ला दिला. तर 2022 आम्ही डॉक्टर सरांकडे आलो. तर त्यांनी नीला चेक केलं आणि आम्हाला सांगितलं की त्याला मायनर बोटॉक्स सर्जरी लागेल दोन्ही पायांवर. तर आम्ही त्यांच्या सल्ल्याला फॉलो केलं आणि त्यानंतर आम्ही 3 आठवड्यांचं प्लास्टर केलं, फॉलोड बाय फिजिओथेरपी आणि रेग्युलर एक्सरसाइजेस. 2 ते 3 महिन्यानंतर नीलने कम्प्लीट पाय टेकून चालण्यास सुरुवात केली. आत्ता 2 वर्षानंतर त्याने बऱ्यापैकी प्रगती दाखवली आणि इज शोन सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट व्हाईल वॉकिंग. तर टो वॉकिंग बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि आणखी कंटिन्यू करणार आहोत एक्सरसाइज. आम्ही डॉक्टर राजीव सरांना खूप धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच सर फॉर युअर ॲडवाईस अँड ट्रीटिंग नील व्हेरी वेल. थँक्यू व्हेरी मच. हॅलो नील, बाय बाय.